त्यानंतर एक महत्वाची बातमी आता समोर येते आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. विदर्भामध्ये गारपिटीचा इशारा कायम आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्हे वगळता राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मंगळवारी पाऊस पडेल असा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलाय. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. येलो अलर्ट देखील जाहीर करण्यात आलाय. तर विदर्भामध्ये गारपिटीचा इशारा हा कायम आहे. विदर्भामध्ये गारपिटीचा इशारा कायम आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा हा दिला आहे. हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केलाय. तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे हे जोडले गेलेले आहेत. अजिंक्य, राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे, अधिकची माहिती. हो, नक्कीच. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना येलो अलर्ट दिलेला आहे. विदर्भात गारपिटीचा इशारा देखील हवामान विभागाने दिलेला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्हे वगळता राज्यातील बहुतांश जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह आज मंगळवारी पाऊस पडेल असा हवामान खात्याने अंदाज वर्तवलेला आहे. अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर येथे गारपीट होईल असा अंदाजही वर्तवण्यात आलेला आहे. मध्य महाराष्ट्र, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नगर, पालघर, जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये आज हवामान जे आहे ते ढगाळ राहणार आहे. राज्यातील उर्वरित भागांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यामुळे आज या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे. जी अजिंक्य, आपण पाहिलं तर या पावसाचा, या अवकाळीचा फळ पिकांना, मुख्यतः आंब्याला देखील खूप तोटा होतोय, खूप नुकसान शेतकऱ्यांचं होत आहे. अजिंक्य, नक्कीच. यापूर्वी गारपीट जी झाली होती त्यामध्ये फळ पिक असतील किंवा गहू असेल, हरभरा असेल अशा पिकांना मोठं नुकसान झालं होतं. आणि आज जो गारपिटीचा इशारा दिलेला आहे तेही जर गारपीट मोठ्या प्रमाणात झाली तर शेतकऱ्यांचं यामध्ये अतोनात नुकसान होण्याची देखील शक्यता वर्तवली जाते. जी जी, धन्यवाद अजिंक्य तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.